यंदाच्या पावसाळ्यात सांताक्रूज पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी दुवा असणाऱ्या मिलन सबवेच्या सखल भागात पावसाचं पाणी साचण्यापासून दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने भूमिगत पाणी साठवण टाकी बांधली आहे. जवळपास 3 कोटी लिटर क्षमतेची ही टाकी आहे. टाकीत 6 तासांपर्यंतचा पाणी साठा करता येणार आहे. वर्ध्यात नवीन धोरणाप्रमाणे वाळू वितरणास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 19 घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात आली, तर अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या हस्ते हिंगणघाट तालुक्यातील 2 डेपोंचा शुभारंभ झाला. नवीन वाळू धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना केवळ 672 रुपये प्रतिब्रास याप्रमाणे वाळू उपलब्ध होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. प्रवेशाची पहिली यादी 19 जूनला, दुसरी यादी 28 जूनला, तर तिसरी यादी 6 जुलैला जाहीर होणार आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणं मात्र बंधनकारक करण्यात आलंय. आता ज्युनियर आणि सिनियर केजी नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. याआधी कोणीही खोली भाड्यानं घेऊन विद्यार्थी बसवून नर्सरी सुरू करत होतं. यावर्षीपासून मात्र त्याला चाप बसणार आहे असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय. लातूरमध्ये आरटीई अंतर्गत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. मनासारखी शाळा न मिळाल्यानं 619 जागांवर प्रवेश होऊ शकला नाही. त्या जागी आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. मुंबई महापालिका आता राजकीय भूखंडांना चाप लावणार आहे. राजकीय नेत्यांना दिलेल्या तसंच क्लब आणि व्यावसायिक वापर सुरू असलेल्या भूखंडांसाठी महापालिका नवं धोरण आणणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नात भर पडावी आणि मालमत्तांचंही रक्षण व्हावं यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. असह्य उकाड्यामुळे मुंबईकर एसी लोकलला पसंती देताना दिसत आहेत. एसी ट्रेनमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन अनेक रेल्वे कर्मचारी विना तिकीट एसी ट्रेनमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना उभं राहूनच प्रवास करावा लागतोय. तिकीट चेकरही फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई करत नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे